साधी मोडणी ते करकम या रस्त्यावरती नेमका प्रकार काय सुरू आहे या कारण असं आहे की 3 ऑगस्टला या रस्त्यावरती खडीकरण करण्यात आलेलं होतं तेही फक्त डांबरीकरण नाही किंवा इतर काही त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं नव्हतं आणि फक्त खडीकरण करून या ठिकाणी खडी करण्यासाठी जी खडी आणलेली होती ती रस्त्यावरती तसंच ठेवून गेलेला आहे. खरं तर मुंडीमकरांना या रस्त्यावरती भयंकर खड्ड्याचा त्रास होत होता आणि मुंडीमकरांनी मागणी केल्यानंतर या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले. मात्र या खड्डे बुजवण्यासाठी जी खडी आणलेली होती ती रस्त्यावर आत्ता सध्या आहे तशीच आहे आणि खड्ड्याचा त्रास वाचला पण आता खडीचा त्रास सुरू झाला आहे. अशीच काहीतरी परिस्थिती आत्ता या ठिकाणी जे साधारणपणे 1.5 किलोमीटर परिसरात आहे. आपण नेमकं काय या खडीमुळे त्रास होतो आहे ते जाणून घेणार आहोत. दुकानदार आपल्यासोबत असणार आहेत. ह्या आसपासची दुकानं आहेत त्या दुकानापर्यंत ही खडी अक्षरशः वाहन निघून गेल्यानंतर उडून लागते आणि काहीजण पडल्याचंही या ठिकाणी अनेक अशा छोट्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत आणि अपघात होऊ लागलेले आहेत. आपण दुकानदाराकडनं जाणून घेऊयात काय नेमकं किती जण आता ह्या खडीचा त्रास तुमच्या दुकानापर्यंत खडी उडून येते का किती जण पडलेत आत्तापर्यंत? 4 ते 5 जण पडलेले आहेत इथं खडीला आणि खडी सगळी विस्कटून चाललेली आहे. गाड्या फास्ट येतात, गाडी आली की खडी उडते, दुकानात लागते, लहान मुलं येतात जातात, काउंटरला एखाद्या वेळेस गिरायक असतं, रहदारीचा आपला रस्ता आहे. ह्या खडीमुळं जास्त असं गिरायकाला वगैरे नुकसान होतं आहे, काळजी होती. आता खडी पडून पण 15 दिवस झाले पण अद्याप पण काही उचललेलं नाही. आम्ही 2-4 वेळा बोललो आम्ही पण ते कॉन्ट्रॅक्ट आले होते की खडी उचला म्हणून पण त्यांनी काय अद्यापर्यंत खडी उचलायला काय प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. किती खडे साधारणपणे मोठे वाहन गेल्यानंतर कुठपर्यंत मोठे वाहन आले की काय करतात? मोठ्या वाहनाला स्पीडमध्ये असते गाडी, मग ते टायरला खडा लागला की खडा उडून लागतो इकडे इकडं कोण का असं. आत्तापर्यंत 4 ते 5 जण घसरून पडलेत. काल पण 1 जण रात्री इथं घसरून पडला होता रात्री. तर रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी या ठिकाणी एका दुचाकीवरून एक लहान मुलगी आणि त्याचे आई वडील याच ठिकाणी पडल्याचं आपण इथल्या दुकानदाराकडून ऐकून घेतलेलं आहे. कमीत कमी या खडीमुळं 7 ते 8 जणांचा अपघात घडलेला आहे. लहान मुलं रस्त्यावरनं जाताना खडी उडून त्यांना लागते, परत दुकानापर्यंत खडी उडून गिरायकांना 1-2 वेळा लागलेली आहे आणि ह्या खडीचं लवकरात लवकर बंदोबस्त करावा, काढून टाकावी. 3 ऑगस्टला या रस्त्याच्या खड्डे बुजवण्यासाठी ही खडी आणलेली होती. आता जवळपास महिना होत आला आहे आणि आता खडी लागून छोटे मोठे अपघात होण्याची हे जे प्रकार आहेत ते आता वाढायला लागलेले आहेत. परवा मोडणीमची ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेतसुद्धा या खडीवरनं अक्षरशः म्हणजे वादाचं रूप आलेलं होतं. काय सांगाल तुम्ही या खडी पडलेल्या संदर्भात? काल ग्रामसभा झाली, ग्रामसभामध्ये ही उचलण्यासाठी ते एका व्यक्तीने 1000 रुपये मागितले होते की बाबा आम्ही उचलून टाकतो, परंतु गेंड्याच्या कातडीची ही ग्रामपंचायत ते भाऊसाहेब त्यांनी 1000 रुपये देखील दिलेले ह्या खडीला उचलायसाठी दिले नाहीत. मी वरती फोन करतो, ह्याला फोन करतो, त्याला फोन करतो. मीच त्याला काल सांगितलं की तुम्ही 1000 रुपये द्या ना, तर मी माझ्या केशाला 1000 रुपये लगेच देतो, पण त्याला खडी उचलायला हवा. तरी पण आजपर्यंत काल परवा झाले 2 दिवसापासून काय त्याचं काय ही नाही. त्यामुळं पत्रकारांनी ह्या विषय अतिशय चांगल्या प्रकारचा उचलला, त्याबद्दल त्यांचं मी आभारी मानतो आणि गावाच्या वतीने धन्यवाद. खरं तर हा विषय सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे, पण ग्रामपंचायतीनं तसा पाठपुरावा करायला पाहिजे होता, पण ग्रामपंचायत त्या बाबतीत अपयशी ठरत आहे. दुसरे दुकानदार आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? इथं तुम्ही किती जण पडलेले आणि किती जणाला गंभीर दुखापत झाल्याचं तुम्ही पाहिले? ह्या खडीमुळे इथं साधारण 8 ते 10 मोटरसायकलवर ॲक्सिडेंट झालेला आहे. ह्या खडीमुळे एवढा धोका वाढलेला आहे की गिरायकालासुद्धा धोका आहे आमच्या इथं, कारण की टायरमधनं दगड उडून येतो, डायरेक्ट कॉन्ट्रपशी येतो. इथं आजोबा आपले चप्पल नीट करणार आहेत, त्यांना सुद्धा 1-2 खडा लागलेला आहे, किरकोळ जखमी झाली आहे. त्यांना आम्ही सांगितले की इथून काम करताना व्यवस्थित करत जावं, कारण मोठं वाहन आलं हे दगड उडून लागतो. हे जर दगड ह्यांना मोठा लागला तर ह्यांना दुखापत मोठी होण्याची शक्यता आहे. त्याकरता ह्या खडीचे लवकर लवकर बंदोबस्त करावा, अन्यथा नाही तर आम्ही एक ठरलो होतो दुकानदारांना की स्वतः पदर खर्च करून हे खडी उचलायचं नियोजन चालू होतं, कारण रक्षाबंधनचा काल सण झाला, भरपूर गर्दी होते दुकानला. अंबेगा स्वीट असेल, रोहिणी इलेक्ट्रिक असेल, आथर्व इलेक्ट्रिक असेल, भरपूर गर्दी होते, त्यामुळे लेडीज वर्ग भरपूर येतो इथं. त्यामुळे आम्ही तिघांचं वन काय केलं की आम्ही स्वखर्चानं खडी उचलायचा निर्णय घेतला होता. त्याच्या अगोदर तुम्ही हे निर्णय घ्या, स्वखर्चानं खडी उचलायचा निर्णय घेतल्यानंतर उद्या बांधकाम विभागानं जर खडी चोरीला गेली म्हणून आरोप केला तर ह्या
प्रश्न तसा गंभीर आहे. दीपक सुर्वे काय सांगाल, एक महिना झाला खडी टाकून मोनीममधले राजकीय नेते मंडळी खड्डा बुजवण्याच्या वेळेस ज्यावेळेस यंत्रणा कामाला लागली होती त्यावेळेस प्रत्येकाचे फोन आले होते या कामाच्या बाबतीत आम्ही पत्र दिले. आता खडीच्या बाबतीत ही ठोस कार्यवाही काय केली जात नाही किंवा काय मागणी केली जात नाही? काय झालं आहे, फक्त चांगलं झालं तर मी केलं आहे म्हणायची भूमिका आहे, पण ती जर रखडलेलं असेल त्याकडे कोण लक्ष देत नाही. आणि दुसरं असं की ह्या मुंडनीमला सुविधा म्हणलं तर काय एक ही सुविधा नाही, रात्रीची लाईट नसती. आता ही खडी पडलेली आहे, रात्रीचा आता कोण एखादा फास्ट वाहनानं गेला चालत जाणारा माणूस असला त्याला दगड लागला तर कुठनं लागला ही बिघडणार नाही. तर ही ग्रामपंचायतनं लक्ष देऊन हा PWDचा रोड आहे तर त्यांना पत्र देऊन ही लवकरात लवकर खडी उचलावी. तर साधारणपणे एक महिन्यापूर्वी असे मोनीममधल्या मोनीम ते करकम या रस्त्यावरती 6 ते 7 ठिकाणी असे खडीचे ढिगारे आहेत आणि या 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती जीव मुठीत धरूनच या ठिकाणी दुचाकीस्वार असतील, 4-चाकीस्वार असतील आणि आसपासचे दुकानदार असतील आणि शेजारी रस्त्यावरती बसणारे कारकोळ किरकोळ विक्रेते असतील यांना अक्षरशः सध्या तरी आता जीव मुठीत धरूनच या ठिकाणी वावरावं लागतं आहे. महिनाभरापासून ही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीकडे पाहिल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येते की अधिकारी मात्र यावरती कोणतीही कारवाई करत नसल्यामुळं अधिकारी सुस्त आहेत आणि जनता मात्र या अस्ताव्यस्त पडलेल्या खडीमुळे सध्या तरी त्रस्त आहे. कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, मोडनिंबा.